भाऊ आपण उपोषणाला बसला होता, काय सांगू वाटलं पाहिजे? उपोषणाला बसला होता गेले 4 दिवस, काय सांगा? 5 दिवसापासून आम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौकात शेतकरी पुत्रांचं अन्नत्याग आंदोलन चालू केलं होतं. शेती कांदा निर्यात बंदी असेल, शेतीला दिवसा लाईट असेल, बिबट्याच्या समस्या असेल, वाढीव पाणीपट्टी असेल, पीक विमा नाही, अशा अनेक समस्यांना घेऊन बसलो होतो. काही समस्या स्थानिक जे काय अधिकारी असतील यांच्या हातात नसतात याची कल्पना आम्हाला पण आहे, पण याचा कुठंतरी शासन दरबारी एक आवाज उठवावा. त्याचप्रमाणे बिबट्याचे हल्ले दिवसेंदिवस खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेत. शेतकरी शेतात जायला घाबरत आहे, दिवसा लाईट नाही, ह्या विविध समस्येसाठी आम्ही अन्नत्याग आंदोलन चालू केलं होतं. पण सुरुवातीला काय प्रशासनाने 4 दिवस आमच्याकडे दखल घेतली नाही. शेवटी नाईला जसं आज 5व्या दिवशी आम्हाला इथे येऊन यावं लागलं. सर्व पदाधिकारी सुद्धा या ठिकाणी पक्षाचे आमचे हजर आहेत, शेतकरी बांधव आहेत, सगळे प्रशासकीय अधिकारी सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. आणि शेतीची समस्या सुटावी, शेतकऱ्याची समस्या सुटावी एवढंच यामागचं हेतू होता. आता जो बिबट्याचा प्रश्न आहे, यांनी माझ्याकडे आता हा जो काही नसबंदीचा बिबट्याचा जो काही प्रस्ताव आहे शासनात शासन दरबारी जो काही सादर केलेला आहे त्या प्रस्तावाची मला एक प्रत दिलेली आहे. कधी प्रस्ताव सादर केला आहे, त्याची तारीख असेल ना? तारीख सांगा. 8 जानेवारी आंबेगाव खेड शिरूर या 3-4 तालुक्यात किंवा नगर जिल्ह्याच्या काही भागात बिबट्यांची संख्या वाढती पाहता वनविभागाने या ठिकाणी त्याच्या नसबंदीचा प्रस्ताव केलेला असून तो 8 जानेवारी दरम्यान शासनास सादर केलेला आहे. केंद्र शासनास किंवा राज्य शासनास जिकडून जात असेल तर स्थानिक लोकप्रतिनिधी असतील, आमदार खासदार या सगळ्यांना विनंती आहे. आता अधिकाऱ्यांनी त्यांचं काम केलं आहे, आता तुम्ही आज शासन दरबारी पाठपुरावा करून निवडणुकी लागायच्या जर या प्रशासन याच्यावर काय करता आलं तर हे शेतकऱ्यासाठी खूप हिताचं राहील. आता जेव्हा जर हा प्रस्ताव वन खात्याने सादर केला त्यांनी ह्याचे डिटेल्स घ्यायला 1-2 महिने घालवले असतील, परंतु आज लोकांच्या जीवनाचा प्रश्न आहे, मग 1 महिना होऊन उलटून देखील जर प्रशासन लक्ष देत नाही, तुमचं काय म्हणणं आहे? नाही, याच्यात आता मेन अधिकाऱ्यांचं तर त्यांचा जो काही रोल आहे त्यांचा काही रोल संपलेला आहे. आता याच्यात मेन लोकप्रतिनिधींची जागरूकता खूप महत्त्वाची आहे, लोकप्रतिनिधींनी यामध्ये स्वतः लक्ष घातलं पाहिजे. आणि केंद्र सरकारकडे राज्य सरकारच्या वतीने लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करायला काही हरकत नाही. कुठलाही समारंभ म्हटलं किंवा घरातला कार्यक्रम म्हटलं किंवा रोजचं घरातील नित्याचं जेवण म्हटलं की भात हा आलाच, आणि मग त्यासाठी तांदळाची निवड महत्त्वाची. वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ घरोघरी पाहायला मिळतात, मात्र हे तांदूळ वेगवेगळ्या दुकानांमधनं वेगवेगळ्या भावाने खरेदी केले जातात. मात्र आता तांदळाच्या सर्व व्हरायटी फक्त एकाच दालनात आपल्याला पाहायला मिळणार आहेत. नारायणगाव या ठिकाणी अरिहंत सुपर मार्केट यांच्या माध्यमातून महाराष्ट्र तांदूळ महोत्सव भरवला जातोय.
भारताच्या या समृद्ध कृषी परंपरेचा सर्वत्र प्रसार व्हावा, तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांना योग्य किमतीत तांदूळ खरेदी करता यावा यासाठी अरिहंत सुपर मार्केटतर्फे दिनांक 1 फेब्रुवारी ते 10 मार्च 2024 दरम्यान भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. तरी वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा आणि निश्चिंत व्हा. तांदळाच्या 100 पेक्षा अधिक व्हरायटीज उपलब्ध. 1 किलो 5 किलो व 10 किलोच्या पॅकिंग बासमती तांदळामध्ये उपलब्ध आहेत. तर अगदी 0.5 किलो पासून ते 30 किलो पर्यंतच्या तांदळाच्या पॅकिंग उपलब्ध आहेत. दावत बासमतीचे सर्वच प्रकार उपलब्ध आहेत. अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य तांदूळ महोत्सव. आमचा पत्ता कोल्हेमळा रोड, शुभम सृष्टी सोसायटी समोर, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. संपर्क क्रमांक 99 60 71 91 98, तसेच 90 96 88 98. महाराष्ट्र तांदूळ महोत्सव, तेही आपल्या नारायणगाव मध्ये अरिहंत सुपर मार्केट मध्ये. अतिशय चांगल्या दर्जाचा उत्तम क्वालिटीचा असणारा तांदूळ आणि तेही अगदी कमी भावामध्ये. हा भाव संपूर्ण जुन्नर तालुक्यात तुम्हाला कुठंच उपलब्ध होणार नाही. 100 पेक्षा अधिक तांदळाच्या व्हरायटी घेऊन सुरू झालाय महाराष्ट्र तांदूळ महोत्सव. अरिहंत सुपर मार्केट, कोलेमळा रोड, नारायणगाव. आताच भेट द्या आणि आपला वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा.